SMA kan. Sirkil din ata oi. देवलाय काय कोणतं साधे वाईफ रे अच्छा ते काय पाहिजे का वाईफ मध्ये घालून ठेवलाय का म्हणजे ह्या पाईप मध्ये वाईफ आहे आतून आणला काय तिकडे लांब होता एसटी किलो तर मित्रांनो आपल्याला फुलगाववरून कॉल केलेला आहे दादांनी आणि एसटी पेच्या साईडला पाईप होता आणि पाईप मध्ये साप गेला त्यानंतर त्यांनी वरती बघा कशा पद्धतीने हे लावून ठेवलेले आहे इकडून दिसतंय का हा तर दोन जातीचा साप आहे खूपच विषारी आहे तर पाहू शकता कशा पद्धतीने तर बाहेर काढूया आणि व्यवस्थित त्याला पॅक करून घेऊया बरेच वेळा या सापाला अजगर किंवा अजगराची पिल्लू म्हणून पकडण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या जीवाला धोका होत असतो खूप चिडलेला आहे आणि हा जो साप आहे तोंड तुम्ही पाहू शकता त्रिकोणी आकाराचं तोंडापासून ते शेपटीपर्यंत शंकरबाई सारखे टिपके जे पुढे दिसणारे तेच ते माग आहेत जाड आणि रट बऱ्याच वेळा ह्याला अजगर किंवा अजगराचे पिल्लू म्हणून पकडण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या जीवाला धोका होतो आहे काय हा घोण जातीचा विषारी साप तर बऱ्याच वेळेस चावल्यानंतर ज्या भागात चावतो तो भागा आपल्याला गँग्रीन होऊन म्हणजे पूर्णपणे सडून तिकडला भाग समजा आता हात आहे किंवा पाय
पायल चावला पायची बोट असन किंवा हात किंवा हाताची बोट असन तर ते बोट आपल्याला बऱ्याच वेळा गँग्रीन होऊन निकामी होतं आणि ते आपल्याला काढायला लागतं. त्यामुळे या सापाला अजगर किंवा अजगराचे पिल्लू म्हणून पकडण्याचा प्रयत्न बिलकुल हे कुणी करायचा नाही. आता आपल्या जीवाला धोका होऊ शकतो. दादांनी साप मारलेला नाहीये. सर्वांचं मनापासून आभार. सापाला कुठल्याही प्रकारचा नित्रास दिलेला नाही. त्यांनी काय केलंय, साप दिसला तो पाईपमध्ये गेला होता, तसंच पाईप बाहेर आणला, पूर्णपणे पॅक केला आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला कॉल केला आहे. त्यांचे मनापासून आभार. हा तर आमचे मित्र इथं पोचलेच होते आम्ही यायच्या आतमध्ये, तेवढ्यात आम्ही इथं पोचलेलो आहे. नाग आहे बाहेर आम्ही तो दुकानामध्ये शिरलेला. हे साईडने असं ते उतरलेले खाली आणि तो बसलेला आहे, तुम्ही बघू शकता.
इकड़ आतमध्ये गेलेला आहे तो बघूया आता कशा पद्धतीने त्याला काढता येईल. गाडी खालून बाहेर काढूया आता आलेला आहे तो. स्टिकने त्याला थोडस दाबायला लागणार आहे आपल्याला, थोडस नॉर्मल दाबलेलं आहे आपण त्याला, नॉर्मल त्याला दाबले आपण. हे नॉर्मल पद्धत आहे एकदम. आता स्वतः असं जाऊ शकतो आणि तर त्याला बघूया आता कशा पद्धतीने घालते. एकदम अल्ल दाबलेलं आहे आपण त्याला. वरतून तुम्ही बघू शकता, तर आतमध्ये बघू शकता कशा पद्धतीने दिसतो. आता तुम्हाला शांत बसलेला आहे. तर लोक याला अजगराचे पिल्लू म्हणून पकडण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या जीवाला धोका होतो. हा यांच्या इथं निघणारा हा दुसरा साप आहे. बघा त्याचं तोंड कशा पद्धतीने दिसतंय. आधी एक निघला होता ना, हा एक. तर घराच्या आसपास अजून असतील त्यांना मी सांगितलं होतं आणि हा सेम पुन्हा निघलेला आहे. बघू शकता कशा पद्धतीने दिसतोय तो.